दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। लॉकडाऊनचा बाप्पा ह्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत द्वारकादास श्यामकुमार। आज आपण आलो आहोत न्यू पनवेल येथील ए टाईप यार्ड, ए टाईप येथील राजन म्हात्रे यांच्या गणपती बघायला। चला बघूया आपण राजन म्हात्रे यांचा गणपती। लॉकडाऊनचा बाप्पा ह्या कार्यक्रमात आपण आज आलो आहोत प्रकाश योजनाकार राजन म्हात्रे यांच्या गणपती बघायला। तुम्ही पाहत असाल, तुम्ही बघा की छान असं त्यांनी आरास केलेले आहे, फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे। हा गणपती 1.5 दिवसाचा असतो। हे माझ्या पोरीच्या 9 साचा गणपती आहे आणि गेले मला वाटते 14 वर्ष झाली आम्ही बसवतो आहे। आणि यावेळेला तर आम्हाला खूप म्हणजे खूप हे त्रास झालेला गणपती बसवायला वगैरे, कारण तुम्हाला तर माहिती आहे की आता गाडी वगैरे काही चालत नव्हतं, काही नव्हतं। त्यातल्या त्यात बोललं तर बाप्पा फक्त बसू, म्हणलं बाप्पा काय खात नाही आहे, त्यासाठी म्हटलं दरवर्षी पण प्रथा आहे आपली तर बाप्पा बसून घेऊ। संपूर्ण महाराष्ट्रात हीच व्यथा आहे, कलावंत असो सामान्य नागरिक असो, पैसे नाही तरी पण गणपती बाप्पा बसवलेला आहे। विघ्नहर्त्याला हीच मागणी आहे की लवकरात लवकर हा कोरोना जावा, तुझा उत्साह पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जोशात त्याच जल्लोषात आम्हाला करता यावा। आज आपण जरी आलो आहोत प्रकाश योजनाकार राजन म्हात्रे यांच्या गणपतीला, लॉकडाऊनचा बाप्पा ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा, आम्हाला फोन करा आणि मिळवा भरघोस बसीचे। लॉकडाऊनचा बाप्पा ह्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत द्वारकादास श्यामकुमार। महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध असं एक साडीचं दुकान, त्यांच्याकडनं आपण वेगवेगळ्या विविध प्रकारच्या साड्या बक्षीस स्वरूपात आपण मिळूया। लवकरच भेटूया पुढच्या गणपतीला। या कार्यक्रमाचे प्रायोजक द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्र दालन, लग्न बस्त्यांचे माहेरघर, शिवाजी चौक पनवेल। लॉकडाऊनचा बाप्पा या कार्यक्रमात सहभाग घ्या आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून जिंका आकर्षक साड्यांची भेट।